नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा। गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस आणि पहिला सण। या वर्षी गुढीपाडवा 2 एप्रिलला शनिवारी असणार आहे। गुढीपाडवा म्हणजे 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक दिवस। हा दिवस कोणत्याही नवीन व शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो। या दिवशी कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर ते कार्य यशस्वीच होते अशी मान्यता आहे। आजच्या व्हिडिओत आपण गुढीपाडव्याच्या दिवशी करण्याचे काही खास उपाय जाणून घेणार आहोत। गुढीपाडव्याच्या दिवशी केले जाणारे उपाय खूपच प्रभावी व परिणामकारक असतात, त्याशिवाय ते त्वरित फळ देणारे असतात। या उपायांमुळे घरात सुखशांतता येते, तसेच घराचा अग्नीपासून बचाव होतो। हा उपाय अगदी साधा व सोपा आहे, परंतु याचा प्रभाव खूपच जबरदस्त आहे। आणि उपाय करण्यासाठी गुढीपाडव्याचा एक दिवस अगोदरच एक पांढरे कापड, एक पिवळे कापड, एक नारळ, मुठभर नागकेशर, तांब्याच्या धातूचा तुकडा, पादुका किंवा पादुकांची प्रतिमा, हळकुंड, मुठभर अक्षदा म्हणजेच न तुटलेले अखंड तांदूळ, सुपारी या सर्व वस्तू आणून ठेवाव्यात। नंतर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे। स्नान करण्याच्या पाण्यात एक चिमूटभर हळद टाकावी आणि त्या पाण्याने स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत। पाण्यात हळद टाकताना आपल्या कुलदैवतेचे नामस्मरण करावे आणि स्नान करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सतत जप करीत राहावे। त्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे। अर्घ्य देताना ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करावा। त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करता करता घरात गोमूत्र शिंपडावे। त्यानंतर आपण जे पांढरे कापड घेतले आहे ते हळदीच्या पाण्याने पिवळे करावे आणि त्या कपड्यामध्ये आपण ज्या वस्तू घेतल्या आहेत, जसे नारळ, सुपारी, हळकुंड, अक्षता, तांब्याचा तुकडा, नागकेशर, पादुका या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत। त्यापैकी सर्वात आधी अक्षता ठेवाव्यात, त्यावर नागकेशर ठेवून त्यावर या बाकी सर्व वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत। या सर्व वस्तू ठेवताना सारखा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करीत राहावे। त्यानंतर या सर्वांची एक गाठोडी तयार करावी व ही गाठोडी पिवळ्या कापडात बांधून घ्यावी व ही गाठोडी आपल्या स्वयंपाकघरात बांधून द्यावी। या गाठोडीमुळे आपल्याला आपल्या प्रत्येक कार्यात यश व सफलता मिळेल, घरात सुख समाधान व शांतता नांदेल। हा उपाय आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 12 वाजेच्या आत करायचा आहे। जितक्या लवकर आपल्याला शक्य होईल तितक्या लवकर हा उपाय करावा। दररोज आपला स्वयंपाक झाला की आपण जो काही स्वयंपाक केलेला असेल त्याचा नैवेद्य त्या गाठोडीला खालूनच दाखवावा आणि दररोज धूप व अगरबत्ती ओवाळावी। पुढच्या वर्षी गुढीपाडव्यापर्यंत ती गाठोडी तशीच ठेवावी आणि पुढच्या वर्षी अशाच प्रकारे नवीन गाठोडी तयार करून जुनी गाठोडी वाहत्या पाण्यात प्रवाहित करावी। हा खूपच प्रभावी व चमत्कारिक उपाय आहे आणि त्याचा अनुभवही अनेकांना आलेला आहे। जर शक्य असेल तर डायरेक्ट झाडावरील तोडलेले नारळ जमिनीला स्पर्श न करता घरी घेऊन यावे व त्या नारळाचा वापर या उपायासाठी करावा, म्हणजे त्या उपायाचा जास्त प्रभाव पडेल। मित्रांनो, हा उपाय खूपच साधा व सोपा आहे, त्याशिवाय खूप जबरदस्त आहे, म्हणून जरूर करून पहा आणि स्वतः अनुभव घ्या। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।